त्यानंतर आपण सॅम्पल ताब्यात घेतले. हे आफ्रिकन आफ्रिका खंडातून वेस्ट आफ्रिका मधून एक देशातून आलेले नागरिक आहे. ते बिझनेस ट्रीप निमित्त नाशिक शहरामध्ये आलेले होते. 3 जण आलेले होते टोटल. त्यांचे आपण सॅम्पल तपासले, त्यापैकी 1 जण पॉझिटिव्ह आलेला आहे. नंतर आता त्यांच्या कॉन्टॅक्टमधल्या हॉटेलमधल्या आणखी 12 लोकांचे आपण सॅम्पल तपासण्यासाठी कलेक्ट केलेले आहेत. जे पॉझिटिव्ह आलेलं सॅम्पल आहे ते जिनोम सिक्वेन्सिंगसाठी कोणता स्ट्रेन आहे ते तपासण्यासाठी आपण NIV पुण्याला पाठवत आहोत. नाशिकमध्ये ते बिझनेस ट्रीपसाठी त्यांच्या एक कंपनीच्या व्हिजिटसाठी ते आलेले होते. ते अजून हॉटेलमध्येच होते. आल्यापासून ते कंपनीत गेलेले नव्हते. आणि ज्या हॉटेलमध्ये थांबलेले होते सिडको भागातील, त्या हॉटेलमधल्या 12 लोकांचे आपण तिथले सॅम्पल पण तपासणीसाठी घेतलेले आहेत.